अष्टकर्ष परिवार यांचं जे पथनाट्य आहे ते जस्ट 10 मिनिटाचं आहे, ते आपण आता सादर करत आहोत. मुसलमान को पाक कुरान की राम लड़कों को, अरे इनके जैसे लड़कों को अभी एक मिनट में कोई लड़की यहाँ पर लोकन अल्लाह की दादी को प्रयोग कर मैंने अच्छा सा क्या हमने का हमने का कल अरे भी ये संजोनी आप भी होना जरूर का हम डाला ये भी संजोनी है कौन नंबर डाकले पर बोल ओटीपी है ओटीपी ना करता काका सा हाँ अरे डायरेक्ट ठीक तुम्हाला लिहून देतील गोळ्या आणि गोळ्या आपण घ्यायचा आणि घरच्या घरी एका लाईनी या कारण की कोविडचा प्रसार वाढला नाही पाहिजे म्हणून घरच्या घरी डॉक्टरची समाधी आणि ओपीडी लागणार आहे का आपला मोबाईल
मोबाईल नंबर टाकायचा. नमस्कार राजीव. नमस्कार. हा नमस्कार. राजीव मुंबईला गेलो होतो. हा लोहे पोट तपला. का खाल्लं? का खाल्लं होतं? हे पावभाजी खाल्ली. मुंबईचा फेमस वडापाव नाही कधी. अच्छा अच्छा. मग तुला हागवण को कशी होऊन राहिली? पातळ. आता का सांगू एवढा. औषध लिहून देतो त्या घे. हा बराबर. ओपीडी से इलाज होगा फाइन. ई संजीवनी ओपीडी से इलाज होगा फाइन. ना लंबी लगाओ लाइन. ना लंबी लगाओ लाइन. ना लंबी लगाओ लाइन. ना लंबी लगाओ लाइन. घर में बैठे मोबाइल से कर लो इलाज आराम से. घर में बैठे मोबाइल से कर लो इलाज आराम. अरे ई संजीवनी योजना माहिती आहे आपल्या सगळ्यांसाठी, घरातल्या प्रत्येकासाठी ही योजना आलेली आहे. या कोविड 19 च्या काळात समजा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये आयुष्यमान भारत योजनेची घोषणा केली होती की ग्रामीण भागात या आरोग्याच्या माध्यमातून सुविधा कमी मिळते. एखाद्या गरीब माणसाला जर शहराच्या हॉस्पिटलमध्ये जायचं काम पडलं तर तो पैसा खर्च करू शकत नाही. म्हणून आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून त्यांना 5 लाख रुपये देण्याचं काम केंद्र सरकारनं केलं, जेणेकरून ग्रामीण भागातला एखादी बीमार पडला, ग्रामीण भागामध्ये सोय राहत नाही पण शहरामध्ये जाण्याकरता त्या जो पैसा राहत नाही, म्हणून या दृष्टीनं आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून त्याला शहरात जाऊन आपला इलाज करण्याचं काम आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. याचा प्रचार ग्रामपंचायत असो, तिथले सरपंच असो, तिथले संस्थानिक असो, यांच्या माध्यमातून या माहितीच्या अधिकारात आपण माहिती प्रसारण माध्यमातून आपण करत आहे.